नमस्कार, आज आपण प्रयोग अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया प्रयोग म्हणजे काय। प्रयोगाची व्याख्या पाहूया। वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या मांडणीला प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांचे परस्पर संबंध असतात, या परस्पर संबंधांना प्रयोग असे म्हणतात। प्रयोगाचे प्रकार पाहूया। प्रयोगाचे एकूण तीन प्रकार आहे। पहिला प्रकार कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार भावी प्रयोग। असे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत। कर्तरी प्रयोग म्हणजे काय पाहूया। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्त्याच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार जर बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार जर बदलत असेल तर त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात। क्रियापदामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार जर बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो। कर्तरी प्रयोगाचे उदाहरण अभ्यासूया। पहिलं उदाहरण पहा, स्वरा पेरू खाते। या उदाहरणामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे? खाते। अगदी बरोबर, म्हणून खाते हा शब्द क्रियापद आहे। आणि या उदाहरणामध्ये क्रिया कोणी केली आहे? स्वराने। अगदी बरोबर, स्वरा काय आहे? कर्ता आहे। आणि खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? पेरूवर, म्हणजेच पेरू हे कर्म आहे। कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा ते आता आपण पाहूया। पुढील उदाहरण पहा, स्वरा पेरू खाते। पुढील उदाहरण पहा, गणेश पेरू खातो। समोरील दोन्ही उदाहरणामध्ये कर्ता कोणते आहेत? स्वरा व गणेश। अगदी बरोबर। आणि क्रियापद कोणते आहेत? खाते व खातो ही क्रियापद आहेत। पहिल्या उदाहरणामध्ये स्वरा हा स्त्रीलिंगी कर्ता आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये गणेश हा पुल्लिंगी कर्ता आहे। पहिल्या उदाहरणामध्ये स्वरा हा स्त्रीलिंगी कर्ता असल्याने खाते हे क्रियापद आलेलं आहे। पुढील उदाहरणामध्ये स्वराऐवजी गणेश हा पुल्लिंगी कर्ता घेतलेला आहे। पुल्लिंगी कर्ता आल्याने क्रियापदामध्ये खातेऐवजी खातो हा बदल झालेला आहे। जर कर्त्याचा लिंग बदल जर केला आणि लिंग बदल केल्याने जर क्रियापद बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो। कर्तरी प्रयोगाची आणखी पुढील उदाहरणे अभ्यासूया। पहिले उदाहरण पहा, मूल पेरू खाते। पुढील उदाहरण पहा, मुले पेरू खातात। पहिल्या उदाहरणामध्ये मूल हा एक वचन करता आहे त्यामुळे खाते हे क्रियापद आलेलं आहे। तर पुढील उदाहरणामध्ये मुले हा अनेक वचन करता आहे म्हणून खातात असा क्रियापदात बदल झालेला आहे। एक वचन होते तेव्हा खाते हे क्रियापद होतं, अनेक वचन जर करता आला तर खातात असा क्रियापदात बदल झालेला आहे। म्हणजेच काय, जर कर्त्याच्या वचनामध्ये जर बदल केला तर त्यामुळे जर क्रियापदात बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो। पुढील उदाहरणे अभ्यासूया। पहिले उदाहरण पहा, मी पेरू खातो। पुढील उदाहरण पहा, ते पेरू खातात। या ठिकाणी कर्ता हा प्रथम पुरुष आहे त्यामुळे खातो हे क्रियापद आलेलं आहे। तर पुढील उदाहरणामध्ये ते हा कर्ता तृतीय पुरुष आहे म्हणून खातो ऐवजी खातात असा क्रियापदामध्ये बदल झालेला आहे। म्हणजेच काय, कर्त्याच्या पुरुषामध्ये जर बदल केला तर क्रियापदामध्ये देखील बदल घडून येतो, त्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषा यानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास काय म्हणतो आपण? कर्तरी प्रयोग असे म्हणतो। प्रयोगाचा पुढील प्रकार अभ्यासूया, कर्मणी प्रयोग। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्माच्या लिंग व वचन यानुसार जर बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्मामध्ये लिंग आणि वचन यानुसार जर बदल केला आणि जर वाक्यातील क्रियापदाचं रूप जर बदललं तर त्यास आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो। कर्माच्या लिंग आणि वचन यामध्ये बदल केला तर क्रियापदात
चे रूप जर बदलत असेल तर त्यास आपण कर्मणी प्रयोग असे म्हणतो। कर्मणी प्रयोगाची उदाहरणे बघा। पहिलं उदाहरण पहा, स्वराने पेरू खाल्ला। पुढील उदाहरण पहा, स्वराने चिंच खाल्ली। पहिल्या उदाहरणामध्ये पेरू हे कर्म आहे आणि ते कर्म पुल्लिंगे आहे, तो पेरू। आणि पुढील उदाहरणामध्ये चिंच हे कर्म आहे आणि चिंच हे स्त्रीलिंगी कर्म आहे, ती चिंच। म्हणून पहिल्या उदाहरणामध्ये पुल्लिंगी कर्म असल्याने खाल्ला हे क्रियापद आहे, त्याऐवजी आपण पेरू ऐवजी चिंच हे स्त्रीलिंगी कर्म घेतलं तर क्रियापदात देखील बदल झालेला आहे। खाल्ला ऐवजी खाल्ली असा क्रियापदाच्या रूपात बदल झाला। म्हणजेच काय, जर कर्माच्या लिंग बदल जर केला तर क्रियापदाच्या रूपात जर बदल होत असेल तर तो कर्मनी प्रयोग असतो। आणखी पुढील उदाहरणे अभ्यासूया। पहिले उदाहरण पहा, गणेशने आंबा खाल्ला। पुढील उदाहरण पहा, गणेशने आंबे खाल्ले। पहिल्या उदाहरणामध्ये आंबा हे कर्म एकवचन आहे आणि पुढील उदाहरणामध्ये आंबे हे कर्म अनेकवचनी आहे। म्हणजेच काय, जर कर्म एकवचन होतं त्यावेळेस खाल्ला हे क्रियापद होतं आणि आता कर्म अनेकवचन घेतलं आंबे तर क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आहे। खाल्लाऐवजी खाल्ले हे क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आहे। म्हणजेच काय, जर कर्म वचनामध्ये जर बदलले तर क्रियापदाच्या रूपात बदल होतो तेव्हा तो प्रयोग कर्मनी प्रयोग असतो। या ठिकाणी खाल्ला ऐवजी खाल्ले असं क्रियापदाच्या रूपात बदल झाला। प्रयोगाचा तिसरा प्रकार अभ्यासूया, भावे प्रयोग। भावे प्रयोग म्हणजे काय पाहूया। वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत नसेल तर त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग असतो। भावप्रयोगावरील उदाहरण पहा। पहिले उदाहरण, स्वराने पेनाने लिहिले। पुढील उदाहरण पहा, गणेशने पेनाने लिहिले। या वरील दोन उदाहरणामध्ये लिंग बदल केलेला आहे। स्वरा हे स्त्रीलिंग आहे तर गणेश हे पुल्लिंग आहे। पहिल्या उदाहरणामध्ये स्वरा हा स्त्रीलिंगी कर्ता आहे आणि क्रियापद कुठला आहे, लिहिले। आता स्वराऐवजी पुढच्या उदाहरणामध्ये गणेश हा पुल्लिंगी कर्ता आहे आणि क्रियापद कोणते आहे, लिहिलेच। म्हणजे स्वराने पेनाने लिहिले, पुल्लिंगी कर्ता घेतला, गणेशने पेनाने लिहिले। कर्त्याचे लिंग बदल करूनही क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही। म्हणजेच काय, हा प्रयोग कर्तरी प्रयोग नाही। आणखी आपण काही पुढील उदाहरणे अभ्यासूया। पहिले उदाहरण पहा, त्याने पेनाने लिहिले। पुढील उदाहरण पहा, त्यांनी पेनाने लिहिले। वरील दोन्ही उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये त्याने हा एकवचन करता आहे, पुढील उदाहरणामध्ये एकवचन ऐवजी अनेकवचनी करता घेतला त्यांनी, तरीही क्रियापदामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। त्याने पेनाने लिहिले, पुढील उदाहरणात त्यांनी पेनाने लिहिले, क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही। जर कर्त्याचे वचन बदलूनही क्रियापदाच्या रूपात जर बदल होत नसेल तर तो कर्तरी प्रयोग नसतो। म्हणजेच हा कर्तरी प्रयोग नाही। कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे आपण बदल करून पाहिले तरीही क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही। आता आपण कर्मणी प्रयोगावरील काही उदाहरणे अभ्यासूया। पहिलं उदाहरण पहा, स्वराने पेन्सिलने लिहिले। पुढील उदाहरण पहा, स्वराने पेनाने लिहिले। पहिल्या उदाहरणामध्ये पेन्सिलने हे स्त्रीलिंगी कर्म आहे तर पुढील उदाहरणामध्ये पेनाने हे पुल्लिंगी कर्म आहे। कर्मामध्ये आपण लिंग बदल केलेला आहे तरीही क्रियापद लिहिले लिहिले हे सारखेच राहिलेले आहे, क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही। स्वराने पेन्सिलने लिहिले, पुढील उदाहरण स्वराने पेनाने लिहिले। स्त्रीलिंग ऐवजी पुल्लिंग कर्म बदलूनही क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही। कर्माचे वचन बदलून क्रियापदाच्या रूपात काही बदल होतोय का ते पाहूया। पहिलं उदाहरण पहा,
स्वराने पेनाने लिहिले. या ठिकाणी एक वचन कर्म आहे पेनाने. पुढील उदाहरण पहा, स्वराने पेनांनी लिहिले. या ठिकाणी पेनांनी हे अनेक वचन कर्म आहे. पहिल्या वाक्यामध्ये पेनाने हे एक वचन कर्म असताना लिहिले हे क्रियापद आहे. पुढील वाक्यामध्ये स्वराने पेनांनी लिहिले, या ठिकाणी पेनांनी हे अनेक वचन कर्म आहे, तरी सुद्धा लिहिले हे क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल झालेला नाही. म्हणजेच काय, भावे प्रयोग केव्हा असतो, जर कर्त्याच्या किंवा कर्माच्या दोन्हींच्या पण लिंग वचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापदामध्ये कुठलाही बदल होत नसेल, क्रियापदाच्या रूपात कुठलाही बदल घडत नसेल, तर तेव्हा भावे प्रयोग असतो. कर्ता व कर्म यांच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदात कुठलाही बदल होत नाही, तेव्हा भावे प्रयोग असतो. पुढील भागामध्ये प्रयोगांचे उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू.